काही लोक राजकीय पक्ष म्हणजे आपल्या परिवाराच्या मालकीचा आहे असं समजतात। घराणेशाही, परिवारवाद हा त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये आपल्याला दिसतो। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे प्रत्येक व्यक्ती आपल्या नैतिक विजयाच्या दृष्टीने पाहत असतो आणि हेही खरं आहे की आता काही संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने या संदर्भामध्ये तर्काच्या आधारावर 21व्या शतकामध्ये असणाऱ्या राजकीय परिस्थितीच्या आधारावर आता निर्णय करण्याची आवश्यकता आहे। काही लोक राजकीय पक्ष म्हणजे आपल्या परिवाराच्या मालकीचा आहे असं समजतात। घराणेशाही, परिवारवाद हा त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये आपल्याला दिसतो की महाराष्ट्राच्या 13.5 कोटी लोकांमध्ये किंवा त्यांच्या पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्य एवढा कोणीही पात्रच नाही ही भावना या अमृत महोत्सवी वर्षामध्ये जेव्हा काही राजकीय पक्षामध्ये आपण बघतो तेव्हा या दृष्टीने सुप्रीम कोर्टाने सुद्धा चिंतन करण्याची आवश्यकता आहे। आवश्यकता असेल तर सुप्रीम कोर्टाने काही सजेशन्स सुद्धा संसदेला देता येतील किंवा देण्याची आवश्यकता आहे की एका कुटुंबातील किती सदस्यांनी लोकप्रतिनिधी व्हायचं, हा काय कौटुंबिक वारसा आहे का।